अरे मालिक टॉवल दे दाना हो दाना टॉवल हे गाइस वेलकम बैक टू बॉब एंड कॉम ऑन यूट्यूब चैनल एनर्जी नेता सो हे गाइस वेलकम बैक टू बॉब एंड कॉम ऑन यूट्यूब चैनल सो गाइस परत आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय आणि थोडं काय समर वेकेशन काय समर वेकेशन साठी समर वेकेशन चाललंय थांब ना जरा बोलू दे ना माहिती ऑलरेडी त्यांनी बघितलंय ओके उत्सुकता वाढू दे सो गाइस हम लोग जा रहे हैं गोवा आम्ही चाललोय एन्जॉय करण्यासाठी गोव्याला सो आम्ही म्हणजे बरच काय काय तिथे करणार आहोत क्लबिंग करणार आहोत देन अजून काय रे ते खूप काही प्लॅन केले पण तेवढं सगळं झालं पण छान आहे लोकेशन खूप भारी आहे आम्हाला म्हणजे वाटतंय की खूप भारी एन्जॉय होईल नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडेल आम्हाला सुद्धा फिरायला आवडेल आम्ही खूप एक्साइटेड आहोत आम्ही आमचा जो एन्जॉय आहे तो तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आहे ब्लॉग द्वारे सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा कंटिन्यू ठेवा मजा मस्ती आहे बरंच काही काही घडेल आणि तेच पूर्ण ब्लॉग बघा सपोर्ट करा जसे तुम्ही बाकी ब्लॉग्स ला केले सपोर्ट तसे या ब्लॉग ला सुद्धा खूप सपोर्ट करा लव यू ऑल कीप सपोर्टिंग पॅकिंग झालेली आहे सर्व झालंय आता गाडीत बसायचं आहे ट्रेन ट्रॅव्हलिंग करायची आहे मॉर्निंग गोवा आता आम्ही ते 5 लोक आहे दादा मी कोमल रोहित आणि वहिनी नंतर थोडे गोकुल आणि राज भेटणार आहेत सो चला हा ब्लॉग कंटिन्यू करू आणि हा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघा गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे सकाळचे 6:30 वाजलेले आहेत ट्रॅव्हलिंग अजून चालू आहे आम्ही राजभाऊच्या गाडीत आहेत राजभाऊ रात्रभर ड्रायव्हिंग करत आहेत त्यांना अजून झोप आली नाही मस्त 150-150 वर पोहोचत आहेत राजभाऊ आपले काही नाही आपल्याला आपण आरामात पोचू गोव्याला हबीबी तू काम टू इन गो काय काय हबीबी काम टू गोवा हबीबी काम टू गोवा ही लग्नाची गाडी आहे लग्नाला चालली आणि आमची ही कमलाबाई माग झोपली आहे मस्त आरामात आम्ही रात्रीवर झोपलो नाही काय नाही चला पोचू आता कुठे पोचलो राज आपण कोल्हापूर घाटला आहे आता कोल्हापूरच्या पुढे जायचं आहे आता बघू आता कुठे चाललो ना कुठं पोहोचायचं आपण चला इथे मध्येच थांबल्यात गाडी लावून धुके बघतायत घाट आहे बघा धुके बघा बापरे ओ माय गॉड त्याच्या आधी कोमल गाडी चालत होती पण कोमलला घेतला नाही कारण कोमल झोपलेली मागच्या गुड आफ्टरनून गाईज सगळे थकलेत ट्रॅव्हल करून आलेत वरती झोपलेत मी तुम्हाला जागा दाखवतो आता आम्ही हे 4 दिवस इथे स्टे करणार आहेत तर चला बघूया बॉब अँड कुमार खूप त्रास देतो आत्ताच 15 दिवसापूर्वी आलो गोव्यावरून आता पुन्हा मला घेऊन आले बापरे म्हणजे
स्टँडर्ड चौक म्हणतात गाईज. आम्ही नंदा बोलला स्टँडर्ड चौक मारला, त्यांनी दोन स्टँडर्ड चौक मारले. एक म्हणजे मी फ्लॅशने आलो, दुसरं म्हणजे 15 दिवसांनी परत गोव्याला आलो. बाय बाय, आता मला झोप आले, आपण नंतर थोड्या वेळ इव्हिनिंगला. बाय. किती क्यूट मला बाय केलंय. बाय बाय बाय, ठेवू नाही रे, चल ना आता. We are going in the pool now, guys. You can watch us, not me, because I was shooting the video. Ignore my English also. We can see the sunset and the nature is very beautiful. God is great, and I'm so and life is beautiful. I don't know why, but I'm enjoy so every day, so every awesome moment of life. काय आज मला फायनली पोट वगैरे दिसलेलं आहे. एक आहे नकली बॉडी, ही ओरिजिनल बॉडी आहे. पोट बीट अंग विंग दिसलेलं आहे. ठीक आहे, मला जिमची गरज आहे, पण आता काय करू शकतो. आम्ही पोहोचतोय आता, आणि आम्ही पोहणार आहे. दादा शॉवर घेतोय. कोमल कुठे आहे? कोमल I'm in. Woo! Yeah. Jalpari, za ghari. Jalpara. Jalpara, para, para, para. Hey, mala mat le. Mala na. Hey, mere ko bhi le, bhi le. Mala na. Hey, me aali, me aali. Hey, me aali. पाणी एवढ्या एवढ्या छोट्या पोरांच्या ह्याच्यात आलेत पोहायला. अरे देखो ये जिंदा है. ॲक्च्युली ना आम्ही खूप असे रिच लोक आहे, सर्व असे टॉवेल लावून असे गुंडाळून चाललो आहे. सो कसं वाटतंय आपल्याला? आपण हो येलो गँग विषय कसा आहे माहिती आहे? ऍक्च्युली त्या पुढे मला काहीच येत नाही, पण ऍक्च्युली मी आय एम रिच एवढंच येतं. आय रिच पुढे आय एम मॅन. फुल एन्जॉय झाले, फुल मजा मस्ती. आता आम्ही तिकडे गेलेलो, आता इकडनं इकडे चाललो, आणि आता इकडनं तिकडे चाललो, आणि इकडनं इकडे, आणि तिकडनं तिकडे, इकडनं इकडे, तिकडनं तिकडे, इकडे कुकडे. अरे लोक व्ह्यू बघतील तर मला कधी बघतील? बरोबर आहे. अरे माझ्याकडे कॅमेरा. सर कुठे चालले? वॉशरूम. हा रोहित जो आहे ह्याला आम्ही घेऊन आलोय, तर हा जिथे फुकट आहे तिथे प्रकट होतोय. फुकट तिथे प्रकट. रोहित मोरे. असे रूम झोपलेलो नाही, झोपलो ऍक्च्युअली. तू तरी झोपली? नाही, मी झोपली नाही, फक्त अंग टाकलेलं, डोळे लावलेले, पण झोपली नव्हती. पण तू असं पोरींसारखं का बोलते? कारण की मी पोरगीच. हो सॉरी. ओके चला आपण आता जाऊया. आपण चलो आता बीच वर जाऊया, थोडा बीच वर मजूया, नाचूया. चलो गाईज, चलो चलो चलो. सो बॉबी, वेअर आर यू गोइंग टू? गोइंग टू क्लब.
ऍक्च्युअली मला प्रोफेशनल क्लब जायचं होतं, पण तुमच्यामुळे मी चाललो इकडे नाचायला. ठीक आहे, सगळे आमच्यांचे पैसे भरलेस की आम्ही जाऊ. मी हे बघ, मी कॅश घेऊनच आलेलो आणि मी भरत सुद्धा होतो, पण तुम्ही नाही. सो सॅड. आणि हे माझे गॉडफादर फादर. सेम हिअर, सगळ्यांना झोप आली इकडे, पण सगळे रेडी होऊन मस्त. मी 36 तास झोपलो नाहीये, आता दुसरा दिवस आहे, पण तरी मला एन्जॉय करायचंय. गोवा व्हेरी नाईस. चलो फिर चलो जलते है और फटाफट नाचने लगते है. आय एम बॉब 000 आणि तू कोण आहे? कोमल खरात. कोमल खरात. आम्ही इथे आलो आहेत रिसॉर्टला. सर इथ्या. येस. हा आम्ही 1.5 लाख भरल्यात. आम्ही 1.5 लाख भरल्यात आणि 2 लाख वसूल केल्यात. ऍक्च्युअली मध्ये ती दूध पावडर आहे आणि आम्ही आता चाललोय पूल मध्ये आणि आपला रस्ता मला वाटतं इकडे आहे. सगळं पाणी पिणं होत. वी आर इन अ डे टू अँड वी आर गोइंग टू पूल. दॅट्स कूल and you are here with a go cool and you are the fool. I am not cool, I am the powerful. Ada malak towel da dana ho dana towel wale da towel hat. येलो गैंग अगेन डे टू. सड़कों पे चले जब लड़कों पे दिखे तो गाइस यांच्या चैनल ला सब्सक्राइब करा. वीके व्लॉग्स अपना व्लॉग्स काय नाव आहे ते नाव ठेवलंच नाही यांनी अजून. जाऊन द्या छोटे लक्का ब्लँकेट. गाइस तुम्ही बघू शकता आज पहिल्यांदा आमची गाडी आहे ती पंचर झाली आहे. क्रेटा टॉप मॉडेल आज फर्स्ट टाइम आहे हिचा पंचर होण्याचा. तुम्ही बघू शकता आणि रात्रीचे वाजले आहेत 3 वाजता आहेत आणि आमची गाडी झालेली आहे पंचर. इथे बीच रस्त्यामध्ये आता आम्हाला ही पंचर ठीक करायची आहे. आता बघू शकता तुम्ही हे आमचे जे गाडीचे मालक आहेत ते फुल टेन्शनमध्ये दिसत आहेत. इथे त्यांना संशय आहे की कोणीतरी पंचर केले आहे, पण आता काही सांगू शकत नाही आपण की काय झालंय नेमकं. राजा कुठे बसलाय तू? कुठल्या जुगजुग गाडीत बसलाय? हर टाइम मागे बसतो काय? गाईज ॲक्च्युली सिल्वर बटन आलं आहे. थँक्स तुम्हाला फर्स्ट, कारण तुमच्यामुळे झालं आहे ते. बॉब अँड कोमलचं सिल्वर बटन आलं आहे. आम्ही ओपन घरीच केलेलं, पण बोललो पब्लिकली तेव्हाच करू जेव्हा कुठेतरी जाऊ चांगल्या ठिकाणी, चांगलं फिरायला जाऊ आणि व्लॉगसुद्धा काढू. व्लॉगमध्ये दाखवू पण सिल्वर बटन कसं काय. चला करूया. काय तू माझ्याशी बोलत होता? मी बोलवतो लय भारीचा कधी येईल? लय भारीचा लवकरच येईल. हा आता आलाय ना थोडा वेळ. मला वाटतं फक्त तुम्ही एक गाणं सिंगिंग करावा लगेच येईल. मी एक गाणं सिंगिंग नाही करत, कारण की मी आता स्वतः डिरेक्शन करणार आहे. ओ माय गॉड. त्याच्यामुळे गाण्याचं ना तुम्हाला सांगतो. ओके करूया कोमल. न त्याला पण यायचंय ना, तुला पण यायचं ना ब्लॉग मध्ये. नाही या क्लिप मध्ये आला ना, पुढच्या क्लिप मध्ये मी आहे ना. आता गाईज आम्ही चाललो आहे जेवण्यासाठी. आज आमचा 3रा दिवस आणि गोव्यामधील लास्ट नाईट. आम्ही जेवू
अरे दोन दोन ब्लॉग मला ब्लॉग मध्ये घेतलाय का तुम्ही म्हणजे नाही ठीक आहे ए बॉबी हॅलो गाइस आम्ही आलो आहे जेवायला पहिली प्रमाणे आणि आज तुम्हाला आम्ही दाखवत आहोत की काय आहे आमच्या जेवणात म्हणजे जेवायला काय काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो चला बघूया हे जेवल्यानंतरचं खाणं आहे हे जेवल्यानंतर खाऊ आपण पहिला आधी बुफे हे जेवणाच्या नंतर खायचं आहे आणि हे काय बोलते काय झालं ए बोल पैसा वसूल हा का पैसा वसूल दिस इज द इंडियन अरे बॉब एंड कोमल स्पॉटेड अरे यार सगळे तूट पडलेत कारण खूप भूक लागली तू पण जेवून घे ना तर संपत चला जेवूयात गाईज भेटूयात लवकर बिल भरून एकदा जाल फिश आणि चिकन हो कुठे चालले तुम्ही जास्त घेऊन जो भी लाना दो लाना ऍक्च्युली मी याच्यावर भडक लिहिला बोललो होतो ब्लॉग मध्ये कुठेही काही बोलत नाहीये आपला ब्लॉग आहे सगळ्यांनी बोललं बद्दल मी एकटाच का बोलू बरोबर आहे ना बरोबर आहे अरे मला माझा आहे तो माझा आईस्क्रीम आहे तो आय वॉन्ट टू मोर आईस्क्रीम मला पण जेवण झालंय आणि एवढं निवांत वाटतंय ना इथपर्यंत जेवलं इथपर्यंत हां हां वगी नाही 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 वगी वगी मला पण चालायचं इच्छा नाही मग हॅलो गाईज आम्ही आता जेवण चाललो आहे आज आमचा शेवटचा दिवस आहे इकडे या हॉटेलमध्ये आम्ही जात आहोत घरी उद्या सकाळी 6 निघायचं आहे ती गोष्ट घेऊन सर्वांना टेन्शन आलंय सकाळी निघायचं आहे आपल्याला माझी सकाळी मॉर्निंगची फ्लाईट आहे त्याच्यामुळे मला अजिबात टेन्शन आहे मी सकाळी उठणार आणि गोलाने एअरपोर्टवर जाणार आणि नंतर बाकी यांचं काय मला माहित नाही अरे आता कसे हा तर काहीच विषय काय माहिती आहे का इथे मोठे लोकांचे चोचले कसे असतात छोट्या बेबींना अरे बेबी वेर आर यू सीट हिअर ना शट युअर माउथ अँड सीट हिअर आणि आपण कुठल्या भावाला माझ्या भावाला किंवा कोणाला कोणाला काय विषय काय कुठे गेलेला भाई काय सवारी का घेत होता काय हा माणूस कधीपासून झोपलाय
मी इकडे पूर्ण कोकणची मजा घेते. मी बघत बघत चालली आहे. मस्त झाड, आंबे, काजू तोडले थोडेसे आणि एवढे सारे आंबे आहेत त्या झाडांवरती. बापरे बाप. आणि हे सगळं आम्ही बघत चाललोय आणि हा माणूस झोपल्याला कधी बसून बोलते, ये कोकणची मजा घे, किती मस्त कोकण आहे, किती मस्त व्ह्यू आहे, नेचर आहे. पण हा काय ऐकणार नाही. ए बाबी उठ, बघितलं झोपायला आलाय तो. आपण ह्या रोड रूटनी का आलो कोकण बघायला ना, तो झोपू कसा शकतो. मग हायवेनेच गेलो असतो ना.